नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण चंदन लागवडीची संपूर्ण माहिती घेणार आहोत. लागवड करण्यापासून संरक्षण करणे, त्या झाडांची तोडणी करणे आणि त्या झाडांची आपण विक्री कशी करणार आहोत, तर या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा, म्हणजे तुमच्या संपूर्ण शंकाचं निरसन एकाच वेळेस होईल. आता आपण जेव्हाही चंदन लागवड करतो तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न होतो की याची आपण विक्री कुठे करणार. तर आता तो प्रश्न महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने मागील 4 वर्षे काम करत असताना यावर्षी सोडवलेला आहे आणि यावर्षापासून महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ नवीन लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत व ज्यांच्या जुन्या यापूर्वी लागवडी केलेल्या अशा सर्व शेतकऱ्यांसोबत करार पद्धतीने चंदन लागवड करत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी लागवड केली त्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या लागवडीची नोंद त्यांच्या झाडांच्या विक्री व्यवस्थेसाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाकडे करून घेतली. आता महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाच्या सर्व शेतकऱ्यांना चंदन लागवड व्यवस्थापन, तोडणी व विक्री व्यवस्था याबाबत आपल्याला महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघासोबतच कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ही आपल्याला मदत करणार आहे. या मदतीसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने कॉलेज ऑफ फॉरेस्ट्रीसोबत एक मेमोरँडम साईन केला, ज्याच्यामध्ये चंदन उत्पादक व मिरियाडुबे उत्पादक शेतकऱ्यांना सर्व तांत्रिक सुविधा, लागवड व्यवस्थापन मार्गदर्शन, झाडांची विक्री करताना टायअप करणे, झाडांची विक्री विविध कंपन्यांना सुलभतेने कशी करता येईल, मालाचा दर्जा ठरवणे, त्याची किंमत ठरवणे, अशा सर्व सुविधा आपल्याला कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री यांच्यामार्फत पुरवल्या जाणार आहेत. त्याच गोष्टीच्या अनुषंगानं नवीन लागवडी करताना सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघामार्फतच लागवडी करण्याला प्राधान्य द्यावे. या कराराच्या वेळेस डॉक्टर भावे सर उपस्थित होते आणि हा करार घडवून आणण्यासाठी मागील 4 वर्षे आपण राज्यस्तरीय कार्यशाळा केल्या, जिल्हास्तरीय कार्यशाळा केल्या, पूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण तांत्रिक माहिती आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. या अनुषंगाने कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री दापोली यांनी आपल्याला चंदन लागवड तंत्रज्ञान पुरवठा करण्यासंदर्भात आपल्यासोबत करार केला व आपल्याला अधिकृतरित्या सेवा सुविधा पुरवायला सुरुवात केली. आता या करार पद्धतीने महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ तुम्हाला लागवड कशी करायची, जमिनीची निवड कशी करायची, झाडांची तोडणी, व्यवस्थापन या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला सहकार्य आणि सुविधा देणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ चंदन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना खेबक करावे लागते, त्याच्यासाठी आपल्याला डिस्काउंट कसा मिळेल या संदर्भातही तुम्हाला मदत करेल. त्याचबरोबर भविष्यामध्ये आपल्याला जे सुरक्षा साधनांची खरेदी करावी लागणार आहे चंदन लागवडी संदर्भात, तर त्या आपण सामुदायिकरित्या खरेदी करणार असल्यामुळं आपल्याला त्याच्यावरती खूप खर्चाची बचत होणार आहे आणि चंदन व मिलियाडुब्या झाडांच्या तोडणीनंतर संपूर्ण विक्रीची सुविधा महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. आता फायदेशीर चंदन लागवड करावी किंवा न करावी याच्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची माहिती आवश्यकता असते, चंदन लागवडीचं अर्थशास्त्र, त्याचं बॅकग्राऊंड किंवा लागवड कधीपासून सुरू आहे, जो चंदनाचा आजचा बाजारभाव आहे तो अचानकच आलेला आहे का पूर्वीपासून थोडा थोडा वाढत आलेला आहे, पुढं चंदन लागवड करण्यासाठी शासनाची काही मदत आहे का, त्याला अनुदानाच्या योजना आहेत का, त्याचबरोबर चंदन लागवडीसंदर्भात काही गैरसमज आहेत ते कसे दूर होतील किंवा चंदनाच्या विविध जाती कोणत्या, त्याचबरोबर चंदन लागवड करताना दर्जेदार रोपांचं काय महत्त्व आहे आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्याकडे विविध प्रकारची जमीन असते शेतकऱ्यांनी, काही जणांकडे खडकाळ असते, मध्यम असते, काळी जमीन असते आणि ह्या 2-3 जमिनीपैकी शेतकऱ्याला प्रश्न पडतो कोणती जमीन आपण चंदन लागवडीसाठी, तर या प्रश्नाचे आपण इथं उत्तर देऊ आणि चंदन लागवडीशी सजग असणारा शेतकरी, खूप शेतकरी हे विंड ब्रेककडे दुर्लक्ष करतात, त्याचं काय महत्त्व आहे ह्याची आपण आज माहिती घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंदन लागवड करताना आपल्याला मधल्या काळामध्ये आपण उत्पन्न कसं दरवर्षी त्या शेतातून घेणार आहोत, त्याच्यासाठी आपण वेगवेगळे कोणते होस्ट लागवड करणार याची आपण माहिती येते घेऊ आणि पाणी व खत व्यवस्थापनाचं काय महत्त्व आहे चंदन लागवडीमध्ये, कारण भरपूर शेतकऱ्यांना वाटतं की चंदन लागवड करणे आणि सोडून देणे, नंतर लक्ष नाही दिलं तर चालतं अशी परिस्थिती. आणि या सर्व गोष्टीनंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे चंदन झाडांचं संरक्षण करणे, त्याची तोडणी करणे आणि विक्री करून त्याचा पैसा आपल्या घरी नेणे. आता जसं चंदन पुरवठा घटत गेला तसं तसं मालाची किंमत वाढत गेली,
जसं तुम्ही पाहताय 93-94 मध्ये 2500 मेट्रिक टन पुरवठा होता भारतामध्ये, आणि तोच 12-13 मध्ये साधारणतः 200 मेट्रिक टनापर्यंत एवढा घट गेला आहे. साधारणतः कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड कंपनीची दरवर्षी 5000 किलोची रिक्वायरमेंट असते, पण त्यांना मिळतो सध्या किती 2000 किलोपर्यंत माल मिळतो. या सगळ्या गोष्टीमुळं मालाचा तुकडा खूप आहे, त्यामुळे आपल्याला चंदन लागवडीमध्ये गाभ्याची किंमत दरवर्षी वाढत गेली. मालाचा तुकडा जसा होत गेला तसं किंमत वाढली, म्हणजे ही किंमत अचानक वाढलेली नाही, तशी अचानक ही कमी होणार नाही. जसं तमिळनाडूमध्ये आंध्रामध्ये जे काही शासकीय चंदनाची झाडं होती, सगळ्यात जास्त हे दक्षिण भारतामध्ये चंदनाचं रिझर्व फॉरेस्ट, तिथून शासन चंदनाचे झाडं तोडून ते इंडस्ट्रीना विकत होतं. पण नंतर वन विभागाचे क्षेत्र कमी होत असल्यामुळे नियमावली बदलली आणि आताची परिस्थिती आहे की शासनाच्या जंगलामधलं कोणतंही लाकूड, चंदन असो किंवा इतर कोणतंही, ते तोडून मार्केटमध्ये विकलं जात नाही. आणि जे आता सध्या शासनामधून शासनाच्या जंगलामधून जे चंदन विकलं जातं तेही फक्त जे निसर्गता झाडं उन्मळून पडलेले राहतात, मोडलेली राहतात, खराब झालेले राहतात, अशा झाडांची विक्री केली जाते. आता चंदनाचा नेमका उपयोग कशामध्ये होतो की ज्याच्यामुळे याची एवढी मोठी किंमत आहे, तर चंदनाचा उपयोग हा अत्तर तयार करण्यासाठी होतो, बिटल नर्स, माउथ फ्रेशनर, गुटखाजन्य पदार्थामध्ये याचा वापर होतो, उत्तम सुगंधासाठी वापर केला जातो, पुन्हा कार्विंग्स आणि रिलिजियस म्हणजे धार्मिक कारणासाठी आणि विविध हस्तशिल्पामध्ये चंदनाच्या गाभ्याचा वापर केला जातो, इसेन्स स्टिक्स अगरबत्तीसाठी वापर केला जातो, साबण तयार केल्यासाठी वापर केला जातो, एवढे एवढे वेगवेगळे याचे उपयोग आहेत. आणि एकही उपयोग हा जीवनावश्यक प्रकारामधला नाही, म्हणजे शौक या प्रकारामध्ये असल्यामुळे याची दरवर्षी किंमत वाढली. आतापर्यंत तरी साबणाची किंमत कमी झाली नाही, गुटख्याची किंमत कमी झाली नाही, अगरबत्तीची किंमत कमी झाली नाही, किंवा अत्तराची किंमत कमी झाली. आता आपण चंदन गाभा व त्याचा तेलाचा उपयोगाचं जर डिस्ट्रीब्युशन जर केलं, तर जेवढं तेल निर्मिती होते त्याच्या 60% उपयोग हा अत्तर निर्मितीसाठी केला जातो. त्याच्यानंतर परफ्यूम तयार करण्यासाठी 10%, साबण वगैरे तयार करण्यासाठी 10%, इसेन्स स्टिकसाठी 1% वापरलं जातं, औषध निर्मितीसाठी 5% वापरलं जातं, आणि कार्विंग्स आणि हँडक्राफ्ट्स वेगवेगळ्या इतर उपयोगामध्ये 14% वापर केला. आता चंदन गाभा व तेल उपयोगासाठी जे तयार केलं जातं ते चंदनाच्या झाडाच्या कोणत्या कोणत्या भागात असतं? पानामध्ये आणि फळांमध्ये सँडलवूड ऑइल मिळत नाही. झाडाच्या ज्या ब्रँचेस आहेत मोठ्या फांद्या, त्याच्यामध्ये 2-3% प्रमाणात परसेंटेज तेलाचं मिळतं. जो बुंदा आहे त्याच्यामध्ये 3-5% आणि जे जमिनीतलं खोड आहे त्याच्यामध्ये 6% सँडलवूड ऑइल एक्सचेंज. आता आपण चंदन लागवडीचं अर्थशास्त्र जर पाहिलं तर कर्नाटका सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड, जी म्हैसूर सँडल सोप या नावाने आपल्याला परिचित आहे, या कंपनीने 2006 मध्ये त्यांचा 1 हेक्टरचा प्लॉट तोडला, ज्याची लागवड त्यांनी 4x4 मीटरवरती 500 झाडं, म्हणजे 15x15 वरती त्यांनी झाडांची लागवड केली होती. 15 वर्ष झाडं सांभाळी, 15 वर्ष त्यांनी झाडं तोडून विकली. ती 20 किलो हार्टवूड, म्हणजे प्रति झाड 20 किलो ऑन एन ॲव्हरेज त्यांना हार्टवूड मिळालं, आणि त्यावेळेस दर होता 2500 रुपये किलो. आता ही स्लाईड पाहताना तुम्ही आवर्जून एक लक्षात घ्या, सध्या महाराष्ट्रामध्ये 10x10, 10x8, 10x12, 10x5 अशा लागवडीचं खूप पेव फुटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की मी किती झाडं लावून की किती नको की, पण एवढी मोठी कंपनी ज्याची चंदनाची लाकडं किंवा झाडं मोठी झाल्यानंतर त्यांना बाजारात विकायला कुठे बाहेर जायचं नाही, स्वतःच्याच कंपनीमध्ये झाडं विकायचे, तरीसुद्धा त्यांनी 1 एकरला फक्त 200 झाडांची लागवड केली. याचा विचार करून तुम्ही झाडांमधलं योग्य अंतर सगळ्यात महत्त्वाचं. आता चंदन लाकूडची जेव्हा विक्री केली जाते तेव्हा वेगवेगळे क्वालिटी ग्रेड्स असतात. आपल्याला चंदनाच्या गाभ्याची किंमत जी आहे ती सर्वांना समान मिळत नाही की बाबा तुमच्याकडे 20 किलो गाभा लागेल, प्रत्येक किलोला तुम्हाला एवढाच दर 6000 रुपये किलोच मिळेल, 10000 रुपये किलो. चंदनाच्या गाभ्याचे वेगवेगळे 18 क्वालिटी ग्रेड्स आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला किंमत मिळते. आता ही जी किंमत आहे आपण इथं समोर पाहताय, हा म्हैसूर सँडल सोप किंवा कर्नाटक सँडल सोप अँड डिटर्जंट कंपनीचा हा आहे 24 सप्टेंबर 2018 मधली प्राईज लिस्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहता सगळ्यात नंबर एक क्वालिटीचा जो गाभा असतो त्याला 1.2 करोड रुपये प्रति 1000 किलो, म्हणजे साधारणतः
10,285 रुपये प्रति किलो दर मिळतो. आणि 18 नंबरची जी क्वालिटी आहे सॉडस्ट पावडर, त्याला 750 रुपये किलो दर मिळतो. म्हणजे सर्वसाधारणरित्या आपल्याला हा दर 10,000 ते 750 रुपये प्रति किलोचा. म्हणजे आपल्या चंदनाच्या झाडामध्ये तुम्हाला 2-3 क्वालिटीचा 4 क्वालिटीचा माल मिळतो आणि तुम्हाला तो ऑन एन ॲव्हरेज जर आपण दराचं व्हॅल्युएशन केलं सध्याच्या, तर सध्याच्या ह्याच्यामध्ये तो 7,200 रुपये प्रति किलोचा दर मिळतो. जो तुम्ही तो 2006 केएच डीने जी झाड तोडली त्यावेळेस तोच ॲव्हरेज दर होता 2,500 रुपये किलो. म्हणजे साधारणतः तिप्पट दर झालेले आहेत पाठीमागच्या 15 वर्षामध्ये. तर आता ह्या अनुषंगाने तुम्ही बघा, आपण जे नेटवरती किंवा गुगलवरती तुम्ही सर्च करून जे पाहता ते रेट वेगवेगळे, कुठे 20,000 रुपये किलो दिलेला आहे, कुठे 30,000 रुपये किलो आहे, कुठे 15,000 रुपये किलो आहे. ते रेट आहे ग्राउंड लेवलवरचे किंवा रिटेलचे रेट क्वालिटीनुसार. हा आहे आपण होलसेल, आपण 1-2 एकर लागवड जेव्हा करतो तेव्हा आपण मोठ्या प्रमाणात मालाची निर्मिती करतो, तेव्हा आपल्याला इंडस्ट्रीच्या हिशोबाने आपल्याला ॲजम्पशन करावे लागतात. आता सर्वसाधारणरित्या जेव्हा आपण चंदन लागवड करताना विचार करतो, बा प्रत्येकाला प्रश्न होतो, बा चंदनाची मी लागवड केली किती वर्षानंतर माझी झाडं तोडायला मिळतील किंवा किती वर्षानंतर फायदा सुरू होईल. चंदन झाडाची आपण जेव्हा तोडणी करतो तेव्हा आपल्याला आर्थिक फायदा मिळतो. मधल्या काळामध्ये आपल्याला नगण्य फायदा आहे चंदनाच्या झाडापासून. म्हणजे झाडाच्या तुम्ही बिया विक्री करून किंवा पानं विक्री करून, आता पानं ऑर्गॅनिक टीसाठी वापरतात, बिया त्वचा सॉफ्टनर करण्यासाठी जे केमिकल्स त्याच्या निर्मितीसाठी वापरतो, पण त्याचं हे प्रमाण खूप कमी आहे किंवा ते तुम्ही सध्या उत्पन्न गृहीत धरू नका. किंवा खूप शेतकऱ्यांनी आम्हाला विचारणा केली की आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला की ज्याच्यामध्ये एका शेतकऱ्याने सांगितलं की 7-8 वर्षामध्ये तुम्ही काही झाडं तोडून विक्री करू शकता, तर ही गोष्ट संपूर्ण चुकीची आहे. तुम्हाला 7-8 वर्षामध्ये झाडामध्ये गाभा तयार होत नाही की तुम्ही तो विकून त्याचे पैसे करावे. 7-8 वर्षामध्ये जळणा इतपत उत्पन्न येईल एवढंच झाडामध्ये गाभा डेव्हलप झाला होतो, साधारणतः 1/2 किलो 1/2 किलो, आणि त्याची क्वालिटी तेवढी नसते. त्याच्यामुळे तुम्ही 15 वर्षे हेच उत्पन्नाच्या कालावधीसाठी गृहीत करा. आता तोडणी कालावधी पूर्ण होईपर्यंत, आता तुम्हाला प्रश्न पडेल की बा माझी 1-2 एकर जमीन मी 15 वर्षे बिन उत्पन्नाची घालवायची का, तर आपण तोडणी कालावधी होईपर्यंत आंतरपिकातून चंदनासोबत आपण होस्ट म्हणून फळ लागवड करतो आहे. आपली चंदन शेती हे फळ आधारित वनशेती या प्रकारामध्ये आपण करणार आहोत. या मधल्या काळामध्ये तुम्हाला 1-1.5 लाखापर्यंत तुम्ही जे फळ लागवड निवडचाल त्याच्यानुसार तुम्हाला दरवर्षी उत्पन्न मिळत राहणार. चंदनाच्या एका झाडामध्ये 15-20 किलो गाभा मिळतो आपला, आणि हा गाभा म्हैसूर सँडल सोपच्या फॅक्टरीच्या दरानुसार 2,582 रुपयापासून 10,285 रुपयापर्यंत क्वालिटी ग्रेड्सनुसार आपला जाणार आहे. खूप शेतकऱ्यांना जमीन धारणा कमी राहते, अल्पभूधारक असतात, मग अशा शेतकऱ्यांना 1-2 एकर जर लागवड करणं शक्य नसेल, तर महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ चंदन कन्या योजना 2020 याच्यामध्ये बांधावरती 100 झाडं लागवड करायला तुम्हाला प्रोत्साहन देत आहे. आणि त्या लागवडीसाठी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ संपूर्ण सुविधा पुरवणार आहे, ज्या 1-2 एकर 5 एकर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना संघ पुरवत आहे. आता तुमचा प्रश्न असेल की बाबा ह्या चंदन लागवडीसाठी आम्ही तयार आहोत, पण शासनाचं काही अनुदान आहे का, आपल्याला काही अनुदान यावर्षी मिळेल का? तर कोरोनाच्या परिस्थितीमुळं यावर्षी अनुदान मिळण्याची शक्यता खूप कमी आहे, पण शासनाच्या ज्या चालू स्कीम आहेत त्याच्यामधील तुम्हाला मी काही माहिती देतो. राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान अंतर्गत आपल्याला अनुदान मिळतं. दुसरं मनरेगा अंतर्गत सामाजिक वनीकरणची बांधावरती आणि शेतात वृक्ष लागवड योजना आहे, त्याच्या अंतर्गत आपल्याला अनुदान मिळतं. पोखरा अंतर्गत जर तुमचं गाव निवडलेलं असेल त्या अंतर्गत तुम्हाला झाडांची लागवड करते, तिथेही तुम्हाला अनुदान मिळतं. पण या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही अशा दृष्टीने पहा की खूप शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की चंदन लागवड बेकायदेशीर आहे, शासनाची परवानगी काढावी लागते. मग परवानगी काढताना कुठं आपण तलाठ्याकडे गेलो, तलाठी म्हणतो असा काही नियमच नाही. चंदन लागवड करायला आपल्याला कुणाचीही परवानगी लागत नाही. आम्ही कधी कधी विनोदानं म्हणतो की चंदन लागवडीची परवानगी ही तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या बायका लेकराकडून घ्यायची आहे, इतरांची तुम्हाला परवानगीची आवश्यकता नाही. आता चंदनाच्या आपण वेगवेगळ्या जाती कोणत्या कोणत्या आहेत हे जर पाहायचं म्हणलं, चंदनाच्या 16 ओळखलेल्या जाती संपूर्ण जगभर पसरलेल्या, सर्वसाधारणपणे खालील 4 विभागामध्ये विभागले. ईस्ट इंडियन सँडलवूड हा पहिला प्रकार, दुसरा आहे ऑस्ट्रेलियन सँडलवूड, तिसरा प्रकार आहे हवाईयन सँडलवूड, आणि 4th प्रकार आहे सँडलवूड ऑफ द पॅसिफिक आयसलँड.
आता या सगळ्या प्रकारामध्ये ईस्ट इंडियन सँडलवूड या प्रकारामध्ये सँटलम आल्बम लीन ही जी जात आहे ती जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. या झाडापासून एक्सट्रॅक्ट केलेली ऑइल सर्वात सुगंधी असते आणि त्याची क्वालिटी सर्वोत्तम असते आणि याच झाडाच्या चंदनाच्या तेलाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च बाजारभाव मिळतो. आता आपण लागवड करताना झाडं कशी स्वतः तयार करता येतील किंवा आपण घेताना काय काळजी घेतली पाहिजे, तर रोप तयार करण्यासाठी चांगलं झाड ज्याच्या बिया आपण वापरले ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं आपण ऐकलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुंपी, तसं चांगलं झाड असेल तर तुमचं पुढचं रोप चांगलं तयार होणार आणि त्या रोपाचं नंतर झाड चांगलं होणार आणि तुम्हाला जास्त उत्पादन मिळेल. चंदन रोपांची खरेदी करताना 1.5 फूट ते 1.5 फूट उंचीचं रोप पुरेसं आहे. मदर प्लांट हा 15 वर्ष जुना राहावा आणि महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ रोपं तयार करताना मुरयूर जे केरळमध्ये रिझर्व फॉरेस्ट आहे जिथे 100-100 वर्ष जुनी झाड आहेत त्या तिथून उपलब्ध असलेल्या बियामधून रोपं तयार करतो आणि लागवड करताना साधारणतः आपल्या व्यवस्थापनानुसार अतिवृष्टी किंवा रोगराई याच्यानुसार 20% झाडांची मर होऊ शकते. तर ही तुटाळ जी आहे तुम्ही लागवड केल्यानंतर जी पुढच्या 6 महिन्यामध्ये तुटाळ होईल ती तुम्ही भरून काढावी. कारण तुम्ही 1 एकर लागवड केली किंवा बांधावरती 100 झाडं लागवड केली, लक्ष तुम्ही तेवढ्याच झाडांना देणार, तुमची झाडं काही तुटाळ झाली लक्ष काय कमी होणार नाही. आपलं 80 जरी झाडं राहिले 200 जरी राहिले तरी आपण लक्ष देणार, तुमचं पर झाड उत्पन्न कमी होईल. त्याच्यामुळे तुटाळ भरून काढायची, 100 झाडं लावली तर आपल्याला शेवटपर्यंत 100 झाडाचं उत्पन्न मिळावे असा आपला प्रयत्न असला पाहिजे. आता शेतकऱ्यांना आणखी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की लागवडीसाठी सगळ्यात योग्य जमीन कोणती किंवा मी कोणत्या जमिनीत लागवड करू किंवा मला चंदन लागवड करायचं आहे 15 वर्ष थांबायचं आहे तर मी सगळ्यात काळीची भारी जमिनीमध्ये लागवड करू का, माझी 20 फूट काळी जमीन आहे तिथे लागवड करू का माझी खडकाळ जमीन आहे तिथे लागवड करू का, पडीक जमीन आहे माझी तिथे लागवड करू. तर चंदन लागवड करताना सगळ्यात चांगली जमीन आहे मुरमाड माळाची लाल मातीची जिथून पाण्याचा निचरा वेगाने होतो. सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून काळ्या जमिनीचा तुम्ही निर्णय घ्या, म्हणजे ज्यांच्याकडे दुसरी जमीनच नाही फक्त काळीच जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी काळ्या जमिनीत लागवड करावी. इतर सर्व शेतकऱ्यांनी खडकाळ माळावरती बांधावरती तुम्ही लागवड करा आणि अशाच जमिनीमध्ये तुम्हाला चंदनाचा गाभा चांगल्या दर्जाचा मिळेल आणि क्वालिटी चांगली मिळेल आणि तुम्हाला पैसे जास्त मिळतील. आणि आपण जी जमीन निवडतो त्याच्यानुसार आपल्याला त्याचं खड्डे कसे करायचे किंवा पूर्व मशागत कशी करायची याचं व्यवस्थापन आपल्याला ठरवता येणार. आता चंदन लागवडीसाठी योग्य कालावधी कोणता किंवा बहुतांश रित्या आपण पाहतो जून जुलै सुरू झालं की शासनाच्या वृक्षारोपण योजना सुरू होतात, रस्त्याच्या कडेला शहरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम सुरू होतात. आपल्यालाही वाटतं की चंदन आपण लागवड करताना मिलीअडवे लागवड करताना आपणही जून जुलैलाच लागवड करतो, पण शेतकऱ्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याकडे आता पाऊस हा पूर्वीसारखा राहिलेला नाही की जूनला सुरू झाला की जूनलाच सुरू होणार. आताची परिस्थिती अशी की जूनचा पाऊस जूनला पडेल का सप्टेंबरमध्ये पडेल का ऑगस्टमध्ये पडेल काही निश्चित नाही. कधी कधी जूनच्या शेवटपर्यंतही पाऊस पडत नाही, जुलैच्या शेवटीही पडत नाही, ऑगस्टपर्यंतही पाऊस पडत नाही. मग या सर्व कारणामुळे आपण ही लागवड करताना जूनचा तुम्ही अट्टहास करू नका किंवा आग्रह करू नका. बदलत्या पावसामुळे बदलत्या वातावरणामुळे आणि जून एंडपर्यंत सध्या पावसाची शाश्वती नसते, कधी कधी जुलै एंडपर्यंत पाऊस पडत नाही आणि तुम्ही गेल्या वर्षी पाहिलं सप्टेंबरच्या नंतर असा पाऊस पडला धो की भरपूर ठिकाणी पूर आलं, असलेली पिकं खराब झाली. मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या चंदन लागवडीचं नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. या कारणामुळे तुम्ही सप्टेंबरच्या नंतर लागवड करण्याला प्राधान्य द्या आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला चांगली वाढ झालेली ब्राऊन स्टिकची रोपं उपलब्ध. आता चंदन लागवड आपण करतो पण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, विंड ब्रेक वायू अवरोध आपण का करायचा आणि दुर्लक्ष का नाही करायचं. आता आपण चंदन शेती करत असेल तर आता तुम्हाला तर माहीत आहे मराठवाडा असो विदर्भ असो किंवा इतर कोणताही भाग असो महाराष्ट्र 4-5 वर्षांमध्ये एकदा तरी दुष्काळ पडतो आणि त्यावेळी जे वारे सुटतात गरम वारे त्याच्यामुळे आपल्या शेतातल्या फळबागांसुद्धा नुकसान होतं. काही वेळेस तर ज्यांच्या शेतामध्ये पुरेसं पाणी आहे त्यांनी ठिबकनं त्या झाडांना पाणी दिलेलं आहे अशा शेतकऱ्यांसुद्धा फळबागा जळून गेलेल्या आहेत फक्त गरम वाऱ्याच्या उष्ण झोतामुळे. मग या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या झाडाच्या बांधावरती सरू किंवा बांबू लावून तुम्ही विंड ब्रेक करणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला
तुमच्या चंदन लागवडीमध्ये अशा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तुमच्या लागवडीची वाढ खुंटणार नाही किंवा झाडं तुमची खराब होणार. अशा पद्धतीने आता समजा तुम्ही जो फोटो पाहताय सरूची आपण बांधावरती अशी लागवड केली, वाऱ्याचा वेग अशा लागवडीमधून पास होताना खूप कमी झालेला राहतो, टेम्परेचर 1-2 डिग्रीनं तुमच्या शेतातलं कमी झालेलं असेल आणि तुमचं उत्पन्न वाढेल. आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बा चंदन लागवड आपण करायला तयार, पण खूप लोक म्हणतात चंदन हे परोपजीवी आहे, त्याच्यासोबत होस्ट लावावा लागतो. नेमका होस्ट कोणता? तर चंदनामध्ये 4 वेगवेगळे होस्ट आहेत: पॉट होस्ट, टेम्पररी होस्ट, इंटरमिडिएट होस्ट आणि परमनंट होस्ट. जसं पॉट होस्ट कमी कालावधीचा होस्ट, मध्यम कालावधीचा होस्ट आणि कायमचा होस्ट. आता जेव्हा आपण चंदन लागवडीच्या होस्टचा विचार करतो तेव्हा पॉट होस्ट म्हणजे काय असतो? जेव्हा तुम्ही चंदनाचं रोप आमच्याकडून घेचाल त्यावेळेस त्या झाडां पिशवीमध्ये तुम्हाला गवत वेल किंवा तूर लावलेली असते, त्याला आपण पॉट होस्ट म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही शेतामध्ये झाडं नेणार आपण ठरलेल्यानुसार 12x14, 12x15, 15x15 किंवा तुम्ही बांधावर लागवड करताना 12x12 फुटाला तुम्ही झाडं लावता, त्यावेळेस त्या झाडाच्या चारही बाजूला 6-6 इंचावरती तूर आपल्याला लावायचे टेम्पररी होस्ट म्हणून. पण ती तूर लावताना बहुवार्षिक तूर लावायची. त्याच्यानंतर येतो इंटरमिडिएट होस्ट, मध्यम कालावधीचा होस्ट. तो होस्ट म्हणजे तुमच्या चंदन झाडापासून 3 फुटावरती तुम्ही सरू, शिवरी, हादगा, शेवगा असे वेगवेगळी झाडं लावू शकता. ह्या झाडांचा होस्ट म्हणून फायदा होतो, आपल्या तुरीचा होस्ट म्हणून बेनिफिट मिळणं कमी झालं आणि आपला जो परमनंट होस्ट आहे त्याच्यापर्यंत झाडाच्या मुळा पोचेपर्यंत जो मधला 2-3 वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला इंटरमिडिएट होस्टच्या ह्या सरू शेवगा हादगा या झाडापासून त्या चंदनाच्या झाडांना अन्न मिळते आणि त्या झाडाची वाढ ही वेगानं होते. आणि कायमचा होस्ट आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हा होस्ट लावताना आपल्याला दरवर्षी उत्पादन कसे मिळेल अशा उद्देशानेच आपण आणि प्राधान्यानं तुम्ही फळ आधारित वनशेती. खूप शेतकऱ्यांचं इन्क्वायरी असेल की कडुनिंबासोबत चंदनाचं झाड चांगलं येतं किंवा त्याच्यामध्ये गाभा जास्त येतो का? तर असं काही नाही किंवा या गोष्टीला काहीही शास्त्रीय आधार नाही. चंदनाचं झाड तुम्ही कोणत्याही झाडासोबत होस्ट म्हणून लावू शकता आणि आपल्याला फायदेशीर काय आहे? दरवर्षी उत्पादन मिळणं फायदेशीर. चंदनासोबत होस्ट म्हणून कडुनिंब किंवा मिलियाडुबिया कोणासाठी योग्य आहे? ज्या शेतकऱ्याला शेतातल्या उत्पन्नाची काही आवश्यकता नाही, ज्याला नोकरी आहे, व्यापार आहे, शेताकडे लक्ष देणं शक्य नाही, अशा शेतकऱ्यांनी कडुनिंब किंवा मिलियाडुबिया लावा. पण इतर सर्व शेतकऱ्यांनी ज्यांना दरवर्षी काही ना काही उत्पन्न आवश्यक आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी फळ लागवड करा. चंदन लागवड करताना आपण लागवड कधी करायची? चंदन लागवड ही सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत आपल्याला करता येते आणि लागवडीची तयारी म्हणून जमिनीच्या प्रतीनुसार 1x1 1.5x1.5 आपल्याला खड्डा करावा लागतो. आता आपण खड्डा कशासाठी करतो की जमिनीची मुळं जमीन भुसभुशीत होऊन चंदनाच्या झाडाची मुळं ही वेगाने पसरावी, झाडाचा वाढ ही खुंटू नये याच्यासाठी आपण ही जमिनीच्या प्रतीनुसार आपण लागवड तयारी करतो. आणि एका एकरला जसं मी यापूर्वी सांगितलं 12x14 या अंतराने जास्तीत जास्त फक्त 250 झाडं एका एकरमध्ये लावायची आहे. आणि तुम्ही जो होस्ट निवडताय परमनंट होस्ट फळ लागवड वेगवेगळ्या त्याच्यानुसार आपलं हे 12x14 अंतर 12x15 करायचं, 15x15 करायचं, 14x14 करायचं का 16x16 ठेवायचं हे आपलं वेगवेगळ्या झाडाच्या होस्टनुसार ठरतं. आता जेव्हा आपण होस्ट कोणता निवडायचं, सीताफळ लागवड करताना तुम्ही 12x14 अंतर ठेवू शकता, पेरूसोबत 12x14 अंतर ठेवू शकता. जेव्हा तुम्ही आंबा लागवड करता होस्ट म्हणून तेव्हा तुम्हाला 15x15 अंतर ठेवावं लागतं, आवळा लागवड करताना 15x15, संत्रा, मोसंबी, लिंबू अशी लिंबूवर्गीय पिकं घेताना तुम्हाला 16x16 हे किमान अंतर ठेवावं लागेल, 16x16, 17x17. आणि जसं आपण होस्ट निवडतो तसा होस्टनुसार आपलं लागवड अंतरात बदल होतो. साधारणतः तुम्ही शेतामध्ये चंदन लागवड केल्यापासून 1 वर्षामध्ये साधारणतः झाड हे 4 ते 5 फूट उंचीचं होतं, 3 वर्षामध्ये झाडाची उंची चित्रामध्ये दाखवल्यासारखी वाढते, 9 वर्षामध्ये झाड असं बहरून मोठं होतं आणि 14 वर्षाचं झाड हे आपल्या तोडणीयोग्य स्टेजच्या जवळ येतं. आणि अशा पद्धतीने तुम्हाला खत व पाणी व्यवस्थापनाची निगा राखायची आहे. म्हणजे असंही नाही की चंदन लागवड ही पूर्ण दुर्लक्ष करून चालली, 1-2 महिने तुम्ही लक्ष नाही द्यायचं, पण खत आणि पाणी आपल्याला थोडं थोडं का होईना चंदन झाडाला द्यायचं आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न किंवा यक्षप्रश्न समजा किंवा ज्या प्रश्नामुळं भरपूर शेतकरी चंदन लागवडीपासून दूर आहेत
असा भीत्या पोटी ब्रह्मराक्षस म्हणणार जसा आपण प्रश्न आहे, चंदन लागवडीचं संरक्षण कसं करू, किंवा माझ्या गावात चंदन झाडाची चोरी होती, किंवा माझ्या शेतातलं एक झाड चोरीला गेलं, या सगळ्या शेतकऱ्यांच्या आम्हाला प्रतिक्रिया येतात. जर तुम्ही जुन्या काळात पाहिलं तर सर्वसाधारणरित्या बांधावर कुठं तर झाड राहायची, गावात एखादं झाड, शिवारात एखादं झाड, किंवा तालुक्यामध्ये 20-25 झाडं, 100 झाडं, 200 झाडं, असे तुरळक नदीच्या कडेला, विहिरीच्या कडेला, कुठतर वड्याच्या कडेला, असे आडबाजूला ती झाडं लावण्यासाठी शेतमालकाचं योगदान 0. त्याच्यामुळे झाड चोरीला जरी गेलं तर शेतमालकाला काहीच वाटायचं नाही, त्याच्यामुळे पोलीस कंप्लेंट नाही. आणि ज्या गोष्टीचा क्राईम ग्राफ वाढलेला नसतो तिथं शासन ही स्वतःहून ॲक्शन घेत नाही. आता आपण शेतामध्ये चंदन लागवड करतोय, 7 बऱ्यावरती नोंद घेणार आपण, आणि झाड जर तुमचं झाड 10 वर्षात 7 वर्षात 8 वर्षात चोरीला गेलं, तुम्ही 100% पोलीस कंप्लेंट करणार. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये चंदन झाडाची चोरी ही हळूहळू कमी व्हायला सुरू होते. जसं 80s सोनं खूप चोरीला जायचं, पण तो आता जर पाहिलं तुम्ही, आता सोन्याच्या चोरीचं प्रमाण हे घटलेलं आहे. भले भाव आता जवळपास 40-50 हजाराच्या आसपास भाव आहे, म्हणजे सोन्याचा भाव वाढला पण चोरीचं प्रमाण घटलं, ते याच्यामुळं कायदेशीर व्यवहार वाढले त्याच्यात. आता चंदन लागवड केलेल्या शेताचं आपल्याला संरक्षण करताना, किंवा आपण हे संरक्षणाचा विषय कधी घेणार, फक्त आणि फक्त 1 एकर 2 एकर 5 एकर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत. चंदन लागवडीची ला संरक्षणाची आपल्याला आवश्यकता असते लागवडीपासून 7 वर्षानंतर. आपण त्या शेताला सोलार कुंपण म्हणा किंवा शिकारी कुत्रे पाळणे असे विविध उपाय करणार आहोत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आणि सगळ्यात कारगर उपाय जो आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूला चंदन लागवड जास्तीत जास्त कशी होईल, किंवा प्रत्येक शेतकरी बांधावरती किमान 100 झाडं कशी लावेल, याच्यावर जर प्रोत्साहन दिलं किंवा त्यांना माहिती दिली तर तुमच्या चंदन झाडाची चोरी ही ॲटोमॅटिक कमी होईल. म्हणजे आम्ही असं म्हणतो की जर तुम्हाला तुमच्या झाडाची चोरी जर कमी व्हायची असेल तर तुमच्या आजूबाजूला चंदन झाडांचे प्रमाण वाढवा, जेणेकरून तुम्हाला शेजाऱ्यांची मदतही मिळेल आणि चोरालाही वेगवेगळे पर्याय असतील. म्हणजे तुमच्या एकट्याचंच झाड चोरीला जाणार नाही, आणि जर शेजाऱ्यात चोरीला गेलं, तुमचं चोरीला गेलं, पोलीस कंप्लेंट होणार, त्याच्यामुळं तुमचे 5-10% झाडं चोरीला जाण्याची शक्यता पुढच्या 8-10 वर्षात ही नसणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे सिक्युरिटीसाठी पर्याय करू शकता. चंदन झाडाला संपूर्ण तारा बांधणे, काटेरी झुडपं लावणे, त्याचबरोबर तुमच्या शेतामध्ये 1-2 झाडं जर असतील ज्याचं तुम्हाला संरक्षण करायचं, आता तुमच्या शेतात 7-8 वर्षाची झाडं, तर अशा झाडांना तुम्ही 4-5 फूट उंचीपर्यंत दगडगोटे लावून ठेवा, त्याला तार गुंडाळून ठेवा. आणि त्याचबरोबर आपण ॲडव्हान्स स्तरावर सिक्युरिटीची 1-2 एकर आपण लागवड करणार, त्याला झाडाला तुम्हाला सिक्युरिटी चिप लावता येते, जेणेकरून कधीही चोर जर आला तुमच्या शेतात झाड तोडला, तुमच्या मोबाईलवरती अलर्ट येईल आणि तुम्ही सजगतेने तुमच्या शेताकडे धाव घ्यायचा आणि त्या चोराला पळून जायला भाग पाडा. आधुनिक तंत्रज्ञान वेगवेगळे आहे, चंदन लागवड सोरण्यासाठी आपण ड्रोन कॅमेरे वापरू शकता, सिक्युरिटी CCTV वापरू शकता. आणि आता तुम्हाला वाटेल की बा एवढं सगळं किती खर्चिक असेल, तुम्ही पहा 7-8 वर्षापूर्वी 4,000-5,000 असे ढबुले फोन यायचे की जे पिकून मारलं तर एखाद्याला पोच पडायला, पण आता 2-4 हजारामध्ये 5,000 नंबर एक फोन येतात. आणि दरवर्षी तंत्रज्ञान एवढं ॲडव्हान्स होत आलं की तुमच्या फोन किंवा तुमचे सिक्युरिटी कॅमेरे म्हणा, ड्रोन्स, ह्याची किमती दरवर्षी कमी होत, आणि 7-8 वर्षानंतर आपल्याला चोरीचा विषय राहणार आहे, तोपर्यंत ह्या किमती आत्तापेक्षा निम्म्यानं कमी झालेल्या असतील आणि तुमचा खर्चही कमी झालेला असतो. आणि जसं तुम्ही पाहिलं, ड्रोन पहिलं आपण कुठंतरी बातम्यामध्ये बघायचं की बाळगी तर ड्रोन वापरत आले, आता आपण लग्नामध्ये ड्रोन आपले फोटो काढताना पाहतो. काही वर्षांत तुम्ही तुमच्या शेताची पाहणी करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी ड्रोनचा वापर कराल, तोही 20-25 हजाराच्या कमी खर्चामध्ये. आता मायक्रोचिपचं जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, मायक्रोचिप ह्या चंदन झाडामध्ये आपण छोट्या छोट्या मायक्रोचिप राहतात आणि ह्या आपण झाडामध्ये, आता हे प्रयोग करताना जा काढलेला फोटो आहे झाडाच्या बाहेर आहे त्या, पण आता तंत्रज्ञान एवढं डेव्हलप झाले झाडाच्या सालीमध्ये आपण ही मायक्रोचिप बसवू शकतो, जेणेकरून कोणत्या झाडामध्ये मायक्रोचिप आहे कोणाला कळणार नाही. आणि झाड चोरलं की ते सेन्सर मोड तुमच्या सर्व्हरला येईल आणि सर्व्हरहून तुमच्या मोबाईलवर, आणि सगळ्यात इफेक्टिव्हली तुम्हाला लगेच कळेल की तो आपल्या शेतामध्ये कोणीतरी चोर आलेला आहे, आणि लगेच तुम्ही सजग व्हाल, तुमच्या गड्याला फोन करचाल, तुम्ही स्वतः शेतामध्ये जाचाल आणि त्या चोराला झाड न चोरता तिथेच त्यात सामान टाकून पळ काढा. आणि वेगवेगळे सोलार वापरून तुम्ही वायरलेस कॅमेरे लावू शकता ज्याच्यानं तुम्हाला संरक्षण करता येईल. लागवड जेवढे प्रमाण जास्त तेवढं सिक्युरिटीचं आपली तरतूद जास्त, लागवड कमी सिक्युरिटीचं आपण टेन्शन घ्यायचं. तुम्ही बांधावरती 100 झाडं लागवड करताना या
आपण काहीही तरतुदी करणार नाही. 10-20 झाडं चोरीला गेले तरी गेले, पण 70-80 जरी झाडं राहिले तुमचे 100 पैकी तरी तुम्हाला खूप उत्पन्न मिळणार आहे. आता जसं आपण चंदन लागवड संरक्षणचे वेगवेगळे फोटोज पाहिले, सगळ्यात महत्त्वाचं यापूर्वी सांगितलं चंदन लागवड संरक्षणाचा आपल्याला विचार कधी करायचा, 7 वर्षानंतर. पुन्हा विचार कोण करायचा, ज्यांनी 1-2 एकर लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांनी, बांधावरती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी चंदन लागवडीचं संरक्षण करण्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या शेतात जसे आता असाही बांध आपला मोकळा राहतो, तुम्ही चंदनाचे 100 झाडं लावले, भले 10-20 झाडं चोरी जातील, 5 झाडं चोरी जातील, 15 झाडं चोरी जातील, जेवढे झाडं शिल्लक राहतील, किमान 20 जरी झाडं शिल्लक राहिली तरी तुम्हाला 15-20 लाख रुपयाचं उत्पन्न त्याच्यात मिळू शकतं. आणि संरक्षणासाठी 1-2 एकरवाल्या शेतकऱ्यांनी राखण करणे, शेतात शिकारी कुत्रे पळणे, तारेचं कुंपण करणे असे वेगवेगळे पर्याय आपल्याला वापरतात. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपल्याला झाडामध्ये संरक्षण चीप बसवणे, शेतात बायोसेन्सर बनवणे, जसं तुम्ही हॉलिवूड पिक्चरमध्ये किंवा आपल्या पिक्चरमध्ये बघा असल्यास की माणूस गेला की लगेच सायरन वाजतो, अलार्म असतो, लाल लाईट पास केले की होतं, असे वेगवेगळे ॲडव्हान्स तंत्रज्ञान आपल्याला वापरता येणार आहे. आणि हे तंत्रज्ञान 7-8 वर्षांमध्ये सर्वसामान्य शेतकरी 1,000-2,000-5,000 वापरू शकेल एवढ्या कमी खर्चात उपलब्ध होईल. आणि या सर्व खरेदीसाठी तुम्हाला महाराष्ट्र उत्पादक शेतकरी संघाची मदत मिळणारच आहे. आपण सामान्यतः ह्या सगळ्या वस्तू 30-40% डिस्काउंटमध्ये खरेदी करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत आपल्याला देणारच आहे. आणि त्याचबरोबर आपण जी लागवड करतो आहे त्याच्यामध्ये आंतरपीक आपण घेतो, फळ लागवड करतो आहे, दरवर्षी आपण उत्पन्न घेतो आहे, त्याच्यामुळं चोरीचं टेन्शन काहीही घ्यायचं नाही. जो काही आपला खर्च होतो आहे, नफा होतो आहे, तो आपण फळ लागवडीमधून कमवतो, चंदन लागवडीतून मिळणारं उत्पन्न हे बोनस उत्पन्न असणार आहे. आणि तरीही आपल्या मनात आता या सर्व शंकाचं निरसन केल्यानंतरही खूप शेतकरी सांगतात की झाड चोरीला जाते काय करावं. आता या प्रश्नाचं चोरीला जातंयच म्हणल्यानंतर कुणीच तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाही ना. आपण संरक्षणाच्या तरतुदी सांगितल्या किंवा झाड चोरीला गेलं तरी 10-20% झाडं चोरीला जातील याच्यावरही चर्चा केली, पण काही शेतकऱ्यांचा एकच विषय राहतो की झाड चोरीला गेलं तर आमचं नुकसान होणार, त्याला काय करायचं. तर त्याच्यावरही उपाय आहे, किंवा खूप शेतकऱ्यांचा तर उपाय, याला विमा आहे का, आम्ही जी 10-12 वर्ष जो खर्च करणार तो तरी आम्हाला खर्च मिळेल का, तो खर्च तुम्हाला 100% मिळणार आहे आणि हा विमा फुकट आहे. असं समजा की तुम्ही चंदन लागवड केली म्हणून तुम्हाला चोरानंच विमा दिला, आता तो कसं काय. आता तुम्ही म्हणजाल बाबा चोर तर झाड चोरायला आला, त्यांना पैसे कमवायसाठी झाड चोरून नेला आमचं, आणि त्यांना कशाचा विमा देते आम्हाला. तर चंदन झाडाची चोरी ही मुख्यतः जमिनीपासून 3-5 फूट बुंद्याची होती. तुम्ही आतापर्यंत ऐकलं की चंदन झाडाचा वरच्या फांद्या वगैरे तोडून नेले चोरानं, बुंदा तोडून नेले, झाड 3-4 फूट खंदून खोड सध्या चोरून नेले, असं कुठेही घडलेलं नाही. चोराला का राहतो, चोर म्हणजे तुमच्या आमदारापेक्षा बिझी माणूस. एखाद्या वेळेस तुमच्या तालुक्याचा आमदार तुमच्या घरी येऊन जेवण करून जाईल, घंटाभर बसून जाईल, पण चोर 10-15 मिनिटापेक्षा जास्त तुमच्या शेतात वेळ घालवायचा नाही, पण देशात झाड चोरायचं पळून जायचं. मग या सगळ्या गोष्टींमुळं संरक्षणाचे सर्व उपाय करूनही जर झाड चोरीला गेलं, चोर चंदनाचा झाडाचा फक्त बुंदा चोरतो, आणि चोरीलं गेलेलं झाड तुम्ही खंदून काढून जर विकलं त्याच्यामध्ये 20-30% गाभा राहतो आणि ते उत्पन्न तुम्हाला मिळतं. आता हे विम्यापेक्षा कमी आहे का, आता हे विमा तुम्हाला कुठं भरायचा आहे का प्रीमियम. नाही तर तुम्ही आत्ता भरपूर ठिकाणी पाहता, दुष्काळ पडतो, रोगराई पडते, अतिवृष्टी होते आणि विमाही भरलेला असतो, तरी विमा कंपन्या आपल्याला विमा देत नाही. इथं आपल्याला रुपया विमा न भरता फुकट विमा मिळाला. आता भीतीचं कारण आहे का चोरी झाली तर, चोरी होऊ नये म्हणून आपण पावलं उचलायची, पण चोरी होते म्हणून लागवड रद्द करणे हे म्हणजे सगळ्यात मोठं आपल्याला अडचणीत आणणार नाही. तुम्ही लागवड केली तर चोरी होणार, लागवड केली तर पैसा मिळणार, लागवड केली तर झाड चोरीला गेलं तरी तुम्हाला थोडा बहुत पैसा मिळेल, पण नाहीच लागवड केली तर तुम्हाला फक्त 0 मिळेल भोपळा. याच्यामुळं तुम्ही लागवड ही बांधावरती का होईना किमान करावी. आणि आपण चंदन लागवड संरक्षण करताना जे आता तुम्हाला प्रश्न पडतील बा चंदन लागवड संरक्षणासाठी ड्रोन कॅमेरे किंवा सोलार कुंपण करायचं, कुत्रे पाळायचं म्हणजे खर्च येणार, तो खर्च कुठून काढायचा, किंवा बँक आपण लोन देते का,
तर सध्याच्या स्थितीमध्ये कोणत्याही बँका चंदन लागवडीसाठी लोन देत नाहीत. आणि नजीकच्या काळामध्ये 4-5 वर्षामध्ये जेव्हा आपल्याला 7-8 वर्षांची याची गरज पडायला सुरू होईल, त्यावेळेस याची नियमावली बदललेली असेल किंवा तुम्हाला लोन द्यायला बँक काही तयार होती, किंवा आम्ही काही व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती काही खाजगी नर्सरींच्या पोस्ट पाहिल्या की जिथं त्यांनी दावे केले होते की चंदन लागवड तुम्ही आमच्याकडून करा 150 रुपयाला रोप, आणि तिथं आम्ही तुम्हाला 7 वर्षानंतर तुम्हाला 20 लाख बँकेचं सिक्युरिटीसाठी कर्ज करून देऊ. हे गोष्टी तथ्य नाही. आणि त्या उपरी आता लोन काढून देऊत म्हणणाऱ्या व्यक्तीकडून 150-150 रुपयाला झाड विकत घेणं हा आपलं नुकसान करणारा निर्णय. त्याच्यामुळं आपण जी फळ लागवड करतोय, आपण लागवड करताना करण्याचा निर्णय घेतानाच आपण काय करतोय, चंदन लागवड ही आपल्याला फळ आधारित लागवड करायची, जेणेकरून तुम्हाला दरवर्षी काही ना काही उत्पन्न मिळेल. आता तुम्ही सीताफळ लागवड केलं किंवा आंबा लागवड केलं, 4 वर्षानंतर तुम्हाला दरवर्षी उत्पन्न मिळतं, त्याचे दरवर्षी पैसे मिळतात, आणि हेच पैसे आपल्याला सिक्युरिटीसाठी खर्च करता येईल. म्हणजे शेतातले पैसेच शेतात घालायचे, आपल्याला खिशातून काहीही घालायचं नाही. आणि त्याचबरोबर जसे जसे शेतकरी बांधावरती आता मागच्या 2 वर्षापासून 2018-2019 चंदनकन्या योजना राबवून आम्ही खूप शेतकऱ्यांना बांधावरती थोडे थोडे कामीनं झाडं लागवड करायला तयार केलेलं आहे, त्यांनी लागवड केलेली आहे. खूप जणांची झाडं 80-80% झाडं जगलेली आहेत. तर असे शेतकरी आता दरवर्षी आम्ही वाढवत आहोत, जेणेकरून चोरीचं प्रमाण हे खूप घटेल आणि कायदेशीर लागवड विक्री याचं प्रमाण वाढेल. आणि त्याचबरोबर आपण 1-2 एकर करताना सिक्युरिटी चिप लावतोय, त्याच्यामुळं आपल्याला झाड कुणीच चोरणार नाही याची आपण दक्षता घेतोय. हे आपण विविध संरक्षणासाठी उपाय करतो. आता त्याचबरोबर तुम्ही पाहिलं, आता जसं झाड चोरीला गेलं तर काय, तसं तुम्ही हे फोटोमध्ये पाहताय ब्रँचेसमध्ये 2-3% राहतं, बुंद्यामध्ये 3-5% पेक्षा राहतं, जमिनीच्या खोडात 6% राहतं. आपल्याला ह्या ब्रँचेस आणि जमिनीतलं खोड हे उत्पन्न म्हणून राहणार. आता सगळ्यात पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो चंदन लागवड मी केली, संरक्षणही केलं, नंतर झाडं मोठे झाल्यानंतर कोण विकत किंवा ती झाडं तोडणी आणि विक्री करताना मला काय काय करावं लागेल, असा खूप शेतकऱ्यांचा प्रश्न. आता त्या सर्व प्रश्नांसाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत कॉलेज ऑफ फॉरेस्ट्रीसोबत महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने सामंजस्य करार केलेला आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला विद्यापीठ स्तरावरती संघ स्तरावरती आपण सोडवणार आहोत. चंदन तेलाचा कारखाना संघामार्फत टाकणे, तोडणी प्रक्रिया सुलभ कशी होईल याची पाहणी करणे, या सगळ्या गोष्टी आपण नजीकच्या काळात करणार आहोत. तर त्यासाठी जेव्हा आपण तोडणी आणि विक्री करण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, 7 बाऱ्यावरती आपल्या झाडाची नोंद असणे. आता खूप ठिकाणी आम्हाला असे प्रश्न आले की आमचा तलाठी 7 बाऱ्यावरती नोंद कशी घेतो त्याला माहीत नाही, किंवा चंदन तोडण्यासाठी तुम्ही शासनाकडून परवानगी घेतली का असं विचारतो. तर तुम्ही तलाठ्याला सांगा, चंदन झाडाची लागवड करणे कधीही बेकायदेशीर नव्हती, चंदन झाडांची लागवड करण्यावर कधीही बंदी नव्हती, त्यामुळे चंदन लागवड करावी असा शासनाचा JR असण्याचा काहीही प्रश्न नाही. दुसरं, तरी तो तलाठी ऐकत नसेल तर तुम्ही आमच्याकडून काही करणी चंदन झाडांची नोंद 7 बाऱ्या केली, असे 7 बाऱ्या तुम्ही आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ, ते तुम्ही तलाठ्याला दाखवू शकता. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल कायदे सर्व ठिकाणी सारखेच आहेत, असं नाही की बाबा लातूरमध्ये एक कायदा आहे, उस्मानाबादला एक कायदा आहे, नागपूरला एक कायदा आहे, आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रात वेगळा कायदा आहे. आणि या उपरही जर तलाठी ऐकत नसेल तर त्या तलाठ्याला सोबत आमचं बोलणं करून द्या, सहज 7 बाऱ्यावरती नोंद इतर मालमत्ता हक्कामध्ये घेतली जाते. आता ही नोंद तुम्ही घेतली त्यानंतर मधल्या काळामध्ये रोगराई म्हणा, अतिवृष्टी म्हणा, किंवा जनावराच्या धडकणी म्हणा, किंवा वेगवेगळ्या कारणामुळे आपली झाडं काही कमी झाली, तर ही झाडं आपल्याला 7 बाऱ्यावरतून कमी करून घ्यायची. त्याच्यानंतर आपली झाडं मोठी झाल्यानंतर 14-15 वर्ष झाली की झाडाचा सरकमफरन्स मोजून, घेर मोजून आपल्याला वन विभाग झाड तोडणी परवानगी देतो, आणि त्या तोडणी परवानगीसाठी आपल्याला 7 बाऱ्याची नोंद आणि वन विभागाचे 2 अर्ज जे आहेत ते आपल्याला वन विभागाला दाखल करावे लागतात, आणि त्या आधारे आपल्याला तोडणी आणि वाहतूक परवाना मिळतो. आणि या सर्व प्रक्रियेत तुम्हाला कुठेही अडचण आली तर तुम्ही महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाला संपर्क करू शकता आणि तुमची अडचण आम्ही सोडवून देऊ. आता चंदन झाड तोडायला परिपक्व झालं आहे का नाही हे आपण कसं तपासायचं, तर चंदन झाड न तोडता आपल्याला झाडांमध्ये किती गावा याची तपासणी करता येते. आता तुम्ही ह्या समोरच्या फोटोमध्ये पाहताय 8 वर्षाच्या झाडामध्ये 50% गावा होतो, 13 वर्षाच्या झाडामध्ये साधारणतः 60% गावा होतो,
आणि 15 ते 16 वर्षामध्ये 80% गाभा डेव्हलप झाली. आपण 15 वर्षाच्या पुढे झाड ठेवणार नाही. आणि गाभा आला आहे का नाही तपासायसाठी आपण झाडापाशी जाऊन या मशीनच्या साह्याने तुम्ही झाडामध्ये ती मशीन टाकून आपण एक छोटा लाकडी तुकडा झाडाचा काढून घेतो आणि तो त्याची पाहणी केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की किती गाभा आहे आणि आपण झाड आता तोडायचं का आणखी 6 महिन्यांनी तोडायचं का वर्षांनी तोडायचं आपल्याला तो निर्णय घेता येतो. तोडलेल्या झाडांची आता तुम्ही झाडाची तोडणी करण्यासाठी पाऊल उचलली, परवानगी घेतली, झाड तोडलेले हे अशा पद्धतीने तुम्हाला साठवण करून ठेवता येते. आता सर्वसाधारणरित्या आपण झाड तोडताना काय काय करतो, झाड तोडण्यासाठी आपण गुंधा मोजून कायद्यानुसार तेवढा बुंदा झाला आहे का पाहणी करतो आणि वन विभागाकडे अर्ज करतो. आपल्याला परवानगी मिळाल्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या छोट्या छोट्या फांद्या आहेत त्या सगळ्या तोडतो आणि त्या शेताच्या बाहेर आपण त्या काढून टाकतो. अशी छाटणी पूर्ण झालेलं झाड म्हणजे उघडं बोडकं झाड आपण तोडायला सुरुवात करतो. आता जेव्हा झाड तोडतो तेव्हा 2-3 माणसं मिळून आपण झाडतो. आता चोर एवढे माणसं आणणार आहे का झाड चोरायला तुमच्या शेतात? आणि एवढं साधता 2 ते 3 फूट खड्डा करून आपण झाड काढतो, एवढे कष्ट चोर करणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला झाड चुरीला गेलं तरी आपण म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काय ना काय फायदा मिळणार आहे. आता खूप शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की बाबा आम्हाला मोठे झाडं किंवा उत्पन्न घेतलेले काही आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या आजूबाजूला चंदन झाडाचा फायदा मिळवलेली आजूबाजूला तुम्ही चंदनजोर जर पाहिले 10 वर्षापूर्वी सायकलवर येणारे चंदनजोर आज बोलेरो घेऊन किंवा मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतात. तुमच्या शेतातलं चंदनाचं झाड चुरून विकून ते एवढं श्रीमंत झाले तर तुम्ही तुमच्या शेतात झाडं लावून श्रीमंत का होणार? आता हे 23 वर्षाचं झाड म्हणजे बघा याच्यामध्ये आता तुम्ही गाभ्याचं प्रमाण बघा, प्रत्येक झाडामध्ये गाभा वेगवेगळा असतो. हे आहे 15 वर्षात झाड, हे 19 वर्षात झाड, हे 48 वर्षात झाड. म्हणजे तुम्ही झाड कधी तोडावं, किती दिवस ठेवावं ह्याला काहीही बंधन नाही. तुम्ही किती वर्ष ठेवले हा आहे नंबर A1 ग्रेड, म्हणजे याला आपल्याला 10,000-12,000 हा रेट मिळणार आहे. हे क्वालिटीचं हे जमिनीतले खोड, हे आपल्या छोट्या छोट्या फांद्या. चंदन झाडात गाभा तयार होण्याची साधारणतः प्रक्रिया अशी सुरू होते. सुरुवात हा जो पांढरा आहे गाभा तो हळूहळू असा ब्राऊन कलरचा व्हायला सुरू. आणि चंदन झाडांची आपण तोडणी केल्यानंतर आपण प्रतवारी करण्यासाठी अशा झाडा गाभ्याची छाटणी करतो आणि हा आहे आपला जो पिवळसर भाग दिसतो हा आहे आपला हार्टवूड. हा जो भाग आहे सॅपवूड. आता हा सॅपवूडही 40-50 रुपये किलोनं जातो. तुम्ही झाड तोडणं तुम्ही प्रतवारीनुसार साठवण करू शकता. तुम्हाला जेव्हा विकू वाटेल झाड तोडल्यानंतर तुम्ही 1-2 वर्षानंतर तुम्हाला वाटेल तेव्हा कधीही विकू शकता. असं नाही की तुम्ही झाड तोडल्या विकू. आता भरपूर शेतकऱ्यांना आणखीन एक प्रश्न पडतो की बाबा मी चंदन लागवड तुम्ही करा म्हणता पण नेमकं कशाची करायची? पांढऱ्या चंदनची लागवड करा म्हणताय, सफेद चंदनची लागवड करा म्हणताय, का व्हाईट सँडलवूडची करा म्हणताय, का ते वेगळं आम्ही नाव ऐकलं रक्तचंदन रेड सँडलवूड. त्या यवतमाळमधल्या शेतकऱ्याला एकाच झाडामधून 1.5 कोटी रुपये मिळाले, त्याचा आम्ही व्हिडिओ टीव्हीवरती बघितला होता. तर आपण चर्चा नेमकं करतोय कोणत्या झाडाची? तर आपण चर्चा करतो इथं सफेद चंदन व्हाईट सँडलवूड या झाडाची, ज्याच्या गाभ्यापासून तेल एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं अत्तर साबण याच्यामध्ये वापर केला जातो. रक्तचंदनाचा वापर हे अँटिक फर्निचर तयार करण्यासाठी केला जातो, काही प्रमाणात औषध निर्मितीसाठी वापरलेलं जातं. आणि हे रक्तचंदन झाड हे किमान 25 ते 30 वर्ष तुम्हाला सांभाळावं लागतं, तेव्हा ते झाड त्या क्वालिटीचं तयार होतं जेव्हा त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळेल. आणि सफेद चंदन ज्याची आपण चर्चा करतो आहे पांढरे चंदन, त्याचा तोडणी कालावधी हा 15 वर्षाचा. याच्यामुळं आपण आता आपल्याला सध्याच्या काळामध्ये तर काय 30-30 वर्ष वाट बघणं शक्य नाही. आपण फक्त 15 वर्ष झाडाची चंदन लागवड करतोय आणि ती सफेद चंदनची लागवड. आता तुम्ही म्हणसाल की मी लागवड करायला तयार आहे पण नेमकं मी लागवड कशी करू? शेतात चंदन लागवड करू का बांधावर चंदन लागवड करू? जर तुमच्याकडं जमीन क्षेत्र जास्त आहे आणि तुम्ही 1-2 एकर 5 एकर चंदन लागवड करू शकता तर अशा शेतकऱ्यांनी शेतात चंदन लागवड, किंवा ज्या शेतकऱ्यांना जमीन क्षेत्र कमी आहे 2-3 एकर शेती आहे आपल्याला इतर पिकं त्याच्यामध्ये घ्यावीच लागतात मी चंदन त्याच्यात करू शकत नाही, तर अशा शेतकऱ्यांनी चंदनकन्या योजनेचा लाभ घेऊन बांधावरती तुम्ही चंदन लागवड करा. किंवा काही शेतकरी असे आहेत की त्यांच्याकडे 20-25 एकर शेती आहे पण 1-2 एकर चंदन लागवड करायला भीती वाटते सध्या, तर अशा शेतकऱ्यांनी तुम्ही बांधावरती चंदन लागवड केली तर 20 एकरच्या शेतकऱ्यांनी
बांधावरती जरी लागवड केली तर 7-8 झाडं बसतात. तुम्ही बांधावरती 12-12 फूट अंतर झाड लावू शकता. तुम्ही बांधावरची जर लांबी मोजली तर तुम्ही लांबी मोजा, त्याला 12 फुटानं भागवून घ्या, तेवढी झाडं तुमच्या बांधावरती बसू शकतात. तुम्ही शेतात किंवा बांधावर दोन्ही पर्यायाने चंदन लागवड, फक्त तुम्ही चंदन लागवड करा. भले कसेही शेतात करा किंवा बांधावरती करा, पण सुरुवात करा. शेतात चंदन लागवड करताना आपण आपल्या लागवडीनुसार 1 एकर किंवा त्यापेक्षा जास्त लागवड करू शकतो. फक्त शेतात लागवड करताना आपल्याला 1 एकरला 250 जास्त झाडं लागवड करायची नाहीत. आणि जर तुम्ही 250 जास्त झाडं लागवड करत असला तर तुम्ही तुम्हाला रोपं विकणाऱ्या नर्सरीवाल्याचा फायदा करण्यासाठी लागवड करत असत हे लक्षात असू द्या. खूप ठिकाणी जास्त रोपं लागवड विक्री व्हावी म्हणून 10x10 लागवड केली जाते किंवा त्याचं प्रमोट केलं जातं. इव्हन तुम्ही आता ही 10x10 तर ठीक आहे, 2015-16 जेव्हा आम्ही चंदन लागवड मिलियाडुव्या लागवडीची माहिती घ्यायला सुरू केली, आम्ही स्वतः लागवड मिलियाडुव्याची केली, इतर शेतकरी चंदन लागवडी करत होते, त्यावेळेस आम्ही त्यांना संघाच्या माध्यमातून योग्य माहिती द्यायला सुरू केली. त्यावेळेस अक्षरशः 10x5 लागवड करायला सांगितली जात होती. 1 एकरला 870 झाडं लावली जात होती आणि शेतकरीही लागवड करत होते. मग अशी जर लागवड झाली तर तुमच्या शेतामध्ये फक्त झाडं उगवतील, त्याला गाभा येणार नाही, तुम्हाला ती झाडं तोडून 10-15 जळणाला विकावी लागतील. मग अशी वाईट परिस्थिती होण्यापेक्षा योग्य अंतरावर लागवड होणे सगळ्यात सर्वोत्तम. आणि जर तुम्हाला या उपरी शंका असतील तर तुम्ही दापोली कृषी विद्यापीठाला संपर्क साधा. कॉलेज ऑफ फॉरेस्ट्रीची दापोली कृषी विद्यापीठात खास 1 कॉलेज आहे, तिथल्या प्राध्यापकांना तुम्ही माहितीसाठी संपर्क करून माहिती घ्या की तुम्ही योग्य अंतर कोणतं आहे. किंवा अकोल्याला कृषी विद्यापीठाला कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री आहे, तिथं तुम्ही माहिती घ्या. पण योग्य माहिती न घेता खाजगी रोपवाटिकवाल्यांच्या आमिषाला बळी पडून जवळजवळ लागवड करू द्या. आता बांधावरती चंदन लागवड ज्या शेतकऱ्यांना 1-2 एकर करणे शक्य नाही किंवा शेतात करणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांना चोरीच्या भीतीमुळे ही शेतकरी शेतात लागवड करत नसेल, तर तुम्ही फक्त बांधावरती लागवड जर केली तर अल्पभूधारक शेतकरी, चोरीच्या भीतीमुळं लागवड न करू शकणारे शेतकरी, असे खूप शेतकरी बांधावरती लागवड करू शकतात, जेणेकरून तुम्हाला चंदन लागवडीचा काही ना काही फायदा मिळेल. आता आपण म्हणतो की भारतात चंदनाला सोन्यासारखं महत्त्व आहे, पण चोरीच्या भीतीपोटी आपण लागवड करत नाही, मग आपण काय चंदनाचा बेनिफिट घ्यायचाच नाही का? बांधावरती लागवड जरी केलं तरी आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. आम्ही आणि महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ याच विचाराने 2018-2019 आम्ही चंदनकडे राबवली, त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी बांधावरती लागवड केली. आणि यावर्षी चंदनकन्या योजना 2020 आम्ही राबवतोय, ज्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही किमान 100 झाडं बांधावरती लागवड करायला सांगतो. आणि या सर्व लागवडीला आम्ही त्याच सुविधा देणार आहोत ज्या 1-2 एकर 5 एकर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ देणार आहे. तुमच्या सर्व झाडांची खरेदी विक्री ही महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ करून देईल. आता ही चंदनकन्या योजना काय आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल. ही योजना आहे बांधावरती झाडं लागवड करण्यासाठी. तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर आता प्रत्येक पालकांना वाटतं की बाबा आपल्या मुलीच्या लग्नाचा शिक्षणाचा खर्च आता दरवर्षी तुम्ही पाहताय. आपलं शिक्षण 12वीपर्यंतचं काही भरपूर लोकांचं डिग्रीपर्यंतचं शिक्षण 10-20 हजारांमध्ये झालं आणि तुम्ही आता पाहताय पहिलीच्या लेकराला सध्या 10-15 हजार रुपये फीस लागते. मग तुम्ही विचार करा 10वी 12वीपर्यंत किती फीस होईल. तर हीच तुम्ही झाडं जर आत्ता तुमच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी शिक्षणाची तरतूद किंवा लग्नाची तरतूद तुम्ही जर लागवड केली तर ही झाडं तुमच्या आत्तापासून 15 वर्षी तोडल्यानंतर मुलीचं मुलाचं जे वय असेल किंवा जे शिक्षणाची फेज असेल तिथं तुम्ही एकरकमी ही पैशाचा सदुपयोग करू शकता आणि तुम्हाला शिक्षणाच्या लग्नाच्या खर्चाचं बर्डन एकाच वेळेस येणार नाही. आणि जे शेतकऱ्यांना अडचण राहते, तुम्ही महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी बघताय, खूप ठिकाणी शेतकऱ्यांच्या लेकरांनी शिक्षण पैशाअभावी भरपूर जणांना सोडावं लागलं, तर ती वेळ आपल्या पाल्यावर येणार नाही. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त बांधावरती 100 झाडं लावणे. आता बांधावरती असंही आपल्या बांधावरती काही नाही, 100 झाडं लागवड केली त्याचं तुम्हाला 15 वर्षात उत्पन्न येईल. आणि या योजनेमध्ये महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ तुमच्या संपूर्ण अडचणी, तुम्हाला संपूर्ण टेलिफोनिक सोल्युशन, तुम्ही कधीही आमच्या प्रतिनिधींना तुमच्या अडचणीसाठी फोन करू शकता आणि माहिती घेऊ शकता. 7x7 नोंद करायसाठी काय अडचण आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, आम्ही तुमच्या गावातल्या तलाठ्याला माहिती सांगू. त्याच्यानंतर चंदन झाडाची वाढ झाल्यानंतर
तुम्हाला पुढे प्रश्न किंवा त्याची तोडणी आणि वाहतुकीचा परवाना कसा करायचा त्याची सर्व प्रक्रिया आम्ही तुम्हाला समजावून सांगू. तुम्ही ती समजून घेतल्यानंतर प्रक्रिया तुम्ही तुमच्या जवळच्या वन विभागाकडे जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करून ती तोडणी वाहतूक परवाना काढून ती झाडं तुम्हाला आम्हाला विकता येतील. आणि याचबरोबर आम्ही आता 100 झाडं नेण्यासाठी तुम्हाला आमच्या नर्सरीपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही भरपूर शेतकऱ्यांना, तर अशा शेतकऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी जे बांधावरती चंदन लागवड करायला उत्सुक आहेत अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, जर तुमच्या तालुक्यामध्ये 20 जणांच्या जर नोंदणी झाल्या तर आम्ही तुमच्या तालुक्यामध्ये रोपांचा पुरवठा आमच्या संस्थेमार्फत करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जवळातल्या जवळ रोपं मिळतील. आणि त्याच्यासाठी तुम्ही नावनोंदणीसाठी हा जो नंबर आहे 70 38 44 33 33 या नंबरवरती तुमचं नाव जिल्हा व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला नावनोंदणीची संपूर्ण प्रक्रिया पाठवली जाईल. आणि ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एकूण शुल्क 6,500 आहे, त्यापैकी तुम्हाला आत्ता 1500 रुपये भरून नावनोंदणी करता येईल. यानंतर तुमचा फॉर्म भरून घेतला जातो आणि उरलेली रक्कम तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत भरता येईल. आणि 31 ऑगस्टला आपण नावनोंदणी ही बंद करून टाकतो नवीन आणि सप्टेंबरपासून आपण हे रोपांचं वाटप सुरू करतो. म्हणजे तुमचा पावसाळा कमी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला तुम्हाला रोपं पोच मिळतात आणि तुम्हाला तुमच्या मुलामुलीच्या शिक्षणासाठी तुमच्या बांधावरच्या झाडाची लागवड करून तेच तुम्हाला पैसे वापरायला मिळतात. आता तुम्हाला 1-2 एकर चंदन लागवड करायची आहे किंवा तुम्हाला महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाच्या सुविधा घ्यायची, तर तुम्हाला 1-2 एकरच्या आपण प्रति शेतकरी बुकिंगसाठी चंदन लागवडीसाठी आपण 3,000 रुपये बुकिंग रक्कम घेतो आहे आणि उरलेली रक्कम ही रोपं नेताना देतो. म्हणजे तुम्ही 1 एकरसाठी लागवड करत असाल तुम्हाला 250 झाडं लागतात, 250 झाडं लागत असो 2 एकर करत असाल 500 झाडं, फक्त तुम्ही 3,000 रुपये भरणा करून तुमच्या रोपांची बुकिंग होऊ शकते. आणि या जमा रकमेची खात्री करून घेऊन तुम्हाला आमच्याकडून तुम्हाला बुकिंग रकमेची पावती मिळेल. आणि या नोंदणीसोबत तुम्ही आम्हाला तुमचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, तुमचे ओळख प्रमाणपत्र कोणतेही, ज्या तुम्ही शेतात लागवड करणार त्या लागवड क्षेत्राचा 7/12 झेरॉक्स, 8 झेरॉक्स आणि तुमची लागवड झाल्यानंतर आपण 1 डिसेंबरपर्यंत तुमच्या चंदन लागवडीच्या झाडांच्या खरेदी विक्रीचा करार आपण 2020 पासून करायला सुरू करतो आहे. आणि यापूर्वीच्या ज्या लागवडी असतील अशा शेतकरी आम्हाला या करारासाठी संपर्क करू शकतात. आता जे शेतकरी बांधावरती लागवड करणार अशा शेतकऱ्यांना चंदनकन्या योजनेअंतर्गत आपण नाव नोंदणी घेतो. अशा सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाच्या पेमेंट लिंक अथवा की बँक खात्यामध्ये 1500 रुपये भरून बुकिंग करता येईल. जमा रकमेची खात्री करून तुम्हाला बुकिंगची पावती दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला चंदनकन्या 2020 तुमचा फॉर्म भरून आमच्या ऑफिसमधून भरून घेतील आमची माणसं. आणि तुम्हाला रोपं जेव्हा तुम्ही न्यायचा त्यावेळेस तुम्हाला लागवड क्षेत्राचा 7/12 झेरॉक्स आणि तुमच्या पाल्याचं ओळख प्रमाणपत्र, जन्माचा दाखला किंवा आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला खात्रीशी दाखवायची आहे. फक्त आम्ही तुमचं 7/12 डॉक्युमेंट आमच्या रेकॉर्डला ठेवून घेतो, तुमच्या पाल्याचं ओळख प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला परत केलं. आणि या नोंदणीसाठी तुम्हाला या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे 70 38 44 33 33 या. आणि बहुतांशी त्या भरपूर शेतकऱ्यांनी हा नंबर हा व्हॉट्सअप मेसेजसाठी आहे जास्तीत जास्त. आणि या नंबरवरती कॉल हे आम्ही सकाळी 11 ते सायंकाळी 6 आम्ही घेतो. तरी सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की आमच्या सर्व प्रतिनिधी माहितीसाठी तुम्ही संपर्क करताना सकाळी 11 ते सायंकाळी 6 दरम्यानच कॉल करावा. नंतरच्या काळामध्ये कॉल उचलण्याची शक्यता कमी राहते किंवा उचलल्यानंतर 1-2 कॉल उचलले तर आम्ही माहिती देऊ, पण हा कालावधी संपर्क करण्याचा तुम्ही आवर्जून पाळा. आता चंदन लागवड बुकिंग करायचं असेल किंवा चंदनकन्या 2020 नावनोंदणीसाठी पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला पेमेंट UPI, तुम्ही गुगल पे, फोनपे, वेगवेगळे पेमेंट UPI जर वापरत असाल तर हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करता येतं. त्याचबरोबर गुगल पे आणि फोनपेला हा 70 38 44 33 33 आमचा संस्थेचा अधिकृत मोबाईल नंबर आहे, हा तुम्ही स्टोअर करून याच्यावर तुम्ही पेमेंट पाठवू शकता. पेमेंट पाठवताना तुम्ही महाराष्ट्र सँडल ग्रोअर फार्मर प्रोड्युसर कंपनी हे बँक नेम व्हेरीफाय करून घ्या. त्याचबरोबर आपलं तुम्ही इंटरनेट बँकिंग किंवा NFT कॅश डिपॉझिटच्या मार्फत पेमेंट करणार असाल तर स्टेट बँक ऑफ इंडियाचं आपलं अधिकृत बँक अकाउंट आहे 6249011588 4 6249011588 4. आणि त्याचबरोबर IFC कोडही दिलेला आहे SBIN00212239. तर ह्या दोन पद्धतीचा वापर करून तुम्हाला तुमच्या झाडांची बुकिंग करता येईल.
तुम्हाला नावनोंदणीसाठी पेमेंट कर चंदन कन्याचं नावनोंदणी करता येईल. आणि तुम्हाला काही शंका असतील चंदन लागवड बुकिंग नोंदणी चंदन लागवड नवीन लागवडीच्या बुकिंगसाठी किंवा तुम्ही बँक पेमेंट केलेलं असेल तर तुम्ही ह्या चार नंबरला फोन करून तुम्ही पेमेंट केलेली कल्पना द्या चारपैकी एका नंबरवर. आणि तुमची पावती जो जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला कायम ना ट्रेस करता येईल तुमचं पेमेंट किंवा तुम्हाला रोपं कधी मिळणार. आणि संपर्क वेळ ही सकाळी 11 ते सायंकाळी 6 आहे. आणि काहीही अडचण असेल तर तुम्ही या नंबरला तुम्ही संपर्क करून शंका निरसन करू शकता. किंवा तुम्हाला जर चंदन लागवडीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही किंवा कोणत्याही फळपिकाची चंदन लागवड मिलियडवे लागवडीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हा 70 38 44 33 33 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. आणि यावर फक्त हाय म्हणून एक मेसेज पाठवून द्या. आम्ही तुम्हाला चंदन लागवडीची संपूर्ण माहिती पाठवून देईन. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मिलियडवेची माहिती हवी असेल फळ लागवडीची माहिती हवी असेल तर तसं स्पेसिफिक नमूद करा की तुम्हाला नेमकी माहिती कशाची हवी आम्ही ती तुम्हाला माहिती पाठवून देऊ. आणि जोपर्यंत तुम्हाला हा नंबर तुमच्याकडे सेव्ह आहे तोपर्यंत तुम्हाला आमच्याकडे ब्रॉडकास्ट मार्फत वेळोवेळी माहिती मिळत राहील. धन्यवाद.